कल्याण पूर्वचे कार्यसम्राट आमदार गणपत गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता. कल्याण पूर्व मलंगगड रोड येथील सनराइज या इंग्रजी शाळेत आमदार गणपत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. यावेळी या शाळेच्या नूतन इमारतीचे पाहणी देखील करण्यात आली. यावेळी सनराइज शाळेचे संस्थापक मनोज तिवारी, राजमणी त्रिपाठी, जितेंद्र पांडे आदी मान्यवरांसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगत विद्यार्थ्यांनी चांगले शिकून आपल्या आई वडिलांचे आणि कल्याणचे नाव उज्ज्वल करावे असे त्यांनी सांगितले. इन्हें क्षेत्र के विकास के लिए देखा है, जनता के सहयोग के लिए देखा है. अमीर गरीब से दिया जाएगा और मैं चाहूंगा कि जिस तरह से क्षेत्र का विकास कर रहे हैं उसे. याच बरोबर प्रज्ञा वामन भावे या शाळेमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी वह्या वाटप केले. वाढदिवसानिमित्त वह्या वाटप आणि इथे वाढदिवस साजरा करण्यात आला. खरं तर 2009 मध्ये त्या टायमाला निवडून आलो, त्यावेळेपासून आजपर्यंत मी माझ्या वाढदिवसाला कुठलाही बुके घेतला नाही किंवा कुठलाही गिफ्ट घेत नाही. त्याचं कारण एकच आहे की माझ्या आयुष्यामधला कुठला तरी एक दिवस सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगलं काहीतरी घडून जाईल. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की माझ्या वाढदिवसाला येताना आपण वह्या किंवा पेन घेऊन यावं, जेणेकरून ज्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांची गरज असते त्यांना त्या वह्या पुस्तकं भेटावी. कारण आम्ही ज्या टायमाला शिक्षण घेत होतो त्यावेळेस आम्हाला पाटी किंवा वही घेण्याची सुद्धा आमची ऐपत नव्हती आणि त्यावेळेस आमच्या शिक्षणाचा खर्च कोणीतरी उचलेल अशी आमच्या मदतीची अपेक्षा करत होतो. म्हणून या वाढदिवसानिमित्त मला जे करता येतं मी जे करू शकतो, कारण एक 250-300 रुपयाचा बुके आल्याच्या नंतर मी त्याच्याकडे बघत पण नाही, सायकल भेटतो पण 200-250 रुपयाच्या एक डझन वह्याचा आल्या तर त्या विद्यार्थ्याचा एक वर्ष निघू शकतो. म्हणून मागच्या 2009 पासून कुठल्याही प्रकारचं गिफ्ट न घेता, कुठल्याही बुके न घेता मी वाढदिवस साजरा करतो. आता आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आणि या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला क्षण त्यांच्या उपयोगी यावं एवढंच मी काम करत असतो. आणि हे काम करत असताना आपल्या सर्वांची मदत ही चांगल्या प्रकारे होते. इथे रोहिदास पाटील ज्यांनी वह्या वाटप, माझे मित्र सर्व या शाळेचे सहकारी या सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी आमदारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कोळशेवाडी कल्याण पूर्व येथील करपेवाडीतील रॉयल हायस्कूल येथे देखील आमदारांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराम पाटील वाडी येथील जरीमारी तिसाई मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांनी रोपे लावून पर्यावरण बचतीचा संदेश दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुशल गायकवाड, निलेश गायकवाड, भाजपा पूर्व शहर अध्यक्ष संदीप सिंग आदी जण उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आम्ही इथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले आहे आणि दादांना आम्ही आमच्यातर्फे मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दादांना उदंड आयुष्य लागू होईल आमची स्पेशली प्रार्थना. आणि दादांचं कार्य तो आपल्या सर्वांना माहितीच आहे, खूप चांगलं आहे. आपल्या कल्याणपुरमध्ये आपला म्हणून आपला आमदार म्हणून दादा ओळखले जातात. त्याचप्रमाणे इथं जमलेले सर्वजण जमलेली जनतकी दादांना वाढसाच्या निमित्ताने वाढसाच्या आपल्या हार्दिक शुभेच्छा द्यायला सर्वजण जमलेले आहेत.
आनंदवाडी येथील शिवमंदिर परिसरात शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वह्या वाटप कार्यक्रमात देखील आमदार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कल्याणप्रमाणे उल्हासनगर येथेही आमदारांच्या वाढदिवसाचा उत्साह पाहायला मिळाला. उल्हासनगर मधील आशेळे न्यू साईबाबा कॉलनी येथील श्री स्वामी सर्वानंद आश्रम ट्रस्ट येथे समाजसेवक गंगाधर भोसले यांच्या वतीने आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदारांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. या कार्यक्रमास माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार ऐलानी, एकनाथ म्हात्रे, सुरेश म्हात्रे, शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर उल्हासनगर व्यापारी मंडळातर्फे ओटी सेक्शन येथे आमदारांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर मधील सर्व व्यापारी आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. कल्याण आणि उल्हासनगर प्रमाणे मलंगगड पट्ट्यात देखील आमदार गणपत गायकवाड यांनी खरड, हाजी मलंगवाडी, करवले येथील कातकरीवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि खाऊचे वाटप केले. यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. यावेळी मलंगगड भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसानिमित्ताने स्वतः आमदार साहेब आपल्या मलंगपट्टीतील जेवढ्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांच्या मुलांना वह्या पुस्तक आणि खाऊ आणि पेन असा एक किट तयार करून ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी देत आहेत. माननीय श्री गणपतराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कातकरीवाडी करवले इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप केले. आमदारांचे निवासस्थान असलेल्या किसान हाऊस इथेही संध्याकाळी आमदार गणपत गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.
आमदार कल्याण पूर्व विधानसभा गणपत शेठ गायकवाड़ आज यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चिंचपाडा ग्रामस्थ आमचे या ठिकाणी भरपूर संख्येने आलेले आहेत. चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीने पहिले त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आमदार साहेबांचं खरोखर स्वभाव जे आहे, आज मी हाजी मलंग पट्टी त्यांच्या संगती फिरलो, कातकडी बंधू अशा ठिकाणी पया वाटप केल्या बड्डे निमित्त. तर त्यांचा जे स्वभाव आहे आमदार साहेबांचा खरोखर प्रेमळ स्वभाव आहे आणि ते गरिबाची जान ठेवतात अशा तऱ्हेचे आमचे आमदार आहेत. आमदारांना खरोखरच शुभेच्छा आशा देतो. परमेश्वराला मी प्रयत्न करून बोलतो, वंदन करतो का आमदार साहेबांचं दिवसेंदिवस भोर गच असं पब्लिक प्रेम वाढो आणि त्यांच्या येत्या कारकिर्दीमध्ये राजकारणामध्ये त्यांना भोरगच असा त्यांचा यश मिळो अशी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन शब्द थांबवतो.